सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून वीज बिल कमी करावे अशी मागणी होत आहे। पाहूयात ही बातमी। लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले होते, त्यांची आर्थिक घडी विस्कटली होती। अनलॉक नंतर जरा कुठे सुरळीत होत असताना एमएसईबीची वाढीव दराने वीज बिले आली, त्यामुळे अजून स्थिर स्थावर होतो न होतो तोच या बिलांमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे। वीज बिल कमी करा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे। दीडशे रुपये भरत भाऊ साहेब माने सीताराम अपार्टमेंट, माझा 1 BHK फ्लॅट आहे। प्रत्येक महिन्याला मी 150 भरत आले, कुठलाही नाही मीटर रिडिंगला कोणी येत नाही। त्यामुळं आणि आता शेवटच्या ह्या मार्च महिन्यात ह्या चालू महिन्याला एकदम 5780 रुपये बिल दिले। मी मीटर रिडिंग एकदम 517 जळलं म्हणून सांगतोय, 5780 जळले बिल दिले। 5700 जळले आणि मीटर रिडिंग आता हे चालू रिडिंग दाखवत आहे आणि हे रिडिंग 5471 पहिल्यापासून चालूच आहे। मागचं रिडिंग पैसे तर आम्ही भरले दीडशे बरोबर आहे, एकच रिडिंग कंटिन्यूअस आहे। तेच आहे ना, कारण ब्रेक बोला प्रत्येक महिन्याला 150 रुपये देत आहेत आम्हाला आणि आत्ता जे एकदम 5740 रुपये का प्रत्येक महिन्याच्या बिलावर पाठीमागचं रिडिंग दाखवतात। तेच आहे, संख्या तीच आहे प्रत्येक ह्याच्या आणि आत्ता डायरेक्ट चालू रिडिंग त्यांनी कुठून घेतलं काय माहिती। आणि गव्हर्नमेंट गरीब लोकांची लुटच करायला लागले, ते काय 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 करतात सामान्य माणूस कोणाकडे जाईल। कमी करून दिले पण किती 2700 रुपये बिल दिले, म्हणजे कुठल्या हिशोबाचं आहे काय काय माहीत नाही। प्रश्न नाही, ह्यांचा तोटा आम्हाला का? मीटरचे फोटो काढून रिडिंग घ्यायला कोणीही माणूस येत नाही, बिलावर कुठेही फोटो नाही आहे। तर ते शासनाने ते बघावं बिल्डिंग करून कोण घेतं त्यांच्या रिडिंगची, ह्यांचा तोटा आम्हाला, त्याचा तोटा ग्राहकांना बसतो। मी सागर हरिगाडगे, क्षेत्र मौली, तालुका जिल्हा सातारा। माझी आई गरीब आहे, मी सामान्य माणूस आहे, तर मला ह्या लोकांनी साथ दिली पाहिजे। मी घरी नसताना माझी लाईट कापली होती, ह्या लोकांनी मला साथ दिली पाहिजे। तर माझ्या आईला आले त्रास झाला रातच्यापासून, माझी आई फुल रडली होती, तर ह्या लोकांनी माझं मग कमीत कमी थोडंसं बिल कमी करावं ही माझी निम्र म्हणती आहे। आम्ही काय असेल ते बिल मी गोळा तयार आहे, सरकारला कळलं पाहिजे हे फक्त माझं निवंती आहे। आणि कोण जे साहेब लोक असतील ह्या लोकांना फक्त सांगा, आज माझी घरी म्हातारी आसात पासपाशी जी आहे त्यांनी केलं पाहिजे। कमीत कमी गरीब लोकांसाठी म्हणजे काय, आज सगळी सामान्य लोक आहे आपल्या भारतामध्ये, माऊलीमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर लोक आहेत। ह्या लोकांना तुम्ही सरकार सगळं केलं पाहिजे आणि सरकार म्हणजे कोण आहे ह्या सरकारला तुम्ही सांगितलं पाहिजे। हे कोणी नेते लोक असतील, कोण राष्ट्रवादी असेल, कोण भाजप असेल, कोणी बी असेल, ह्या लोकांना तुम्ही बोला, त्यांना सांगा हे गरीब सामान्य माणूस आज 6 महिन्याला लॉकडाऊन पडलं होतं, लॉकडाऊनवर कोणी कामाला नाही आहे, ह्या कामात तुम्ही काय ते बोला। माझी नम्र विनंती आहे फक्त आमचं सगळ्या म्हणजे माझ्या सगळे सामान्य माणसं सगळ्यांना लोकांना गरीब लोकांना लाईट बिल तुम्ही थोडंसं कमी करा, आम्ही लाईट बिल भरायला तयार आहे। बिल भरपूर दिले नकत करा, आम्ही थोडं थोडं भरतो आहे, आमचं चालू करायला लागेल, आमची गरीबी परिस्थिती अन्न मिळालं आम्हाला खायला का सोबत, तर थोडं भरतो नकत करा। वीज बिल कमी करावी अशी मागणी करायला एमएसईबीच्या कार्यालयात गेले असता तिथले कर्मचारी उद्धट उत्तरे देत आहेत, त्यामुळे या ठिकाणी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये हमरीतुमरी होत आहे। गरीब परिस्थिती असतानाही वीज बिल भरण्यास तयार असलेल्या नागरिकांची केवळ वीज बिल कमी करा व टप्प्याटप्प्याने भरायची मुभा द्या अशी मागणी नागरिक करत आहेत। एमएसईबी प्रतापगंज पेठेतील कार्यालयातील कर्मचारी ज्येष्ठाने चुकीची वागणूक देत आहेत, किमान त्यांच्या वयाचा विचार करून तरी त्यांच्याशी सौजन्याने वागणे अपेक्षित आहे।
मात्र हे कर्मचारी अधिकारी त्यांना ही हेल्पेट मारायला लावत असून त्यांच्या या कामाच्या पद्धतीचा त्रास ज्येष्ठांना भोगावा लागत आहे। माझं मीटर आहे, 6 महिने झाला फॉल्टी म्हणून दाखवले, तरी सुद्धा मी माझं लाईट बिल रेग्युलर दर महिन्यात भरतो। 100 युनिटचं लाईट बिल, 2 BHKचं माझं पुढे असताना, हिवाळ्यात पंखा बंद असताना, इलेक्ट्रिक साहित्य बंद असताना मी 100 युनिटचं लाईट बिल भरतो। माझा अर्ज 15/2 आहे, इथं 16/2 मला आज मी इथं 2 तारखेला आलो इथं, माझा अर्ज इन्व्हर्टला आहे का बघितलं, माझा अर्ज इन्व्हर्टला सुद्धा नाही, साहेबांनी टिक मार्क केलेला नाही म्हणून माझा अर्ज इन्व्हर्टसुद्धा झालेला नाही। मग माझ्या अर्जावर कारवाई कधी होणार? मी सिनियर सिटीजन आहे, मला डायबिटीसचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, यांच्या साहेबांना दुसऱ्या इथल्या आहे ना, त्या साहेब इथे येऊन गेला 15 दिवस काय केलं आय डोंट नो, आजसुद्धा बोलून घेतलं नाही, माझी चौकशी केली नाही। मीटर फॉल्टीचा हा कोण ग्राहक जबाबदारी त्याला मीटर फॉल्टी तर 100 युनिट कुठल्या अंदाजाने यांनी लाईट बिल पाठवत आहे मला? सरासरी मागचं हिवाळ्यात लाईट बिल माझं कमी असताना 100 युनिट कशावरनं पाठवत आहे? ही माझी तक्रार ऊर्जा मंत्रीपर्यंत जायला पाहिजे, त्याशिवाय ही लोक सुधारणार नाही। तुम्ही आता लोकांचे कनेक्शन कट करताय, क्लास स्वतः बघितलं तिने इन्व्हर्ट झालेलं नाही, त्यांचा दुसरा कुठला साहेब इथं आहे ते जमादार म्हणून त्यांनी मला साहेबांनी मार्किंग केलं नाही म्हणून इन्व्हर्ट झालं नाही अर्ज, त्या साहेबाचं केबिन गेलं तिथं माझा अर्ज काढला आणि मला दाखवलं बघा तुमचा अर्ज अजून इन्व्हर्ट झालेला नाही। म्हणजे 15 दिवस जर साहेब इन्व्हर्ट नाही झाला तर त्याला काय 4-व्हीलर AC त्याचा पगार किती आणि कशासाठी त्याला ठेवलाय? मग माझ्या अर्जावर कारवाई कधी होणार? ही माझंच नाही सीतावरनं भाताची परीक्षा यावी सगळ्या लोकांना या अडचणी येतात बरोबर आहे बरोबर आहे। मी सिनियर सिटीजन असून मला BP डायबिटीस त्रास असून आज सुद्धा बोलवलं नाही यांनी, यांचे पगार कमी करायला पाहिजे, दुसरं काय नाही, यांची पगार कमी करायला पाहिजे। इन्व्हर्ट अर्ज आलेला जो कारवाई व्हायला इन्व्हर्ट व्हायला पाहिजे, संबंधित टॅबलाकडे जायला पाहिजे, शासनानं सेवा शक्ती नियम केल्यात, आता किती दिवसात तुमचा अर्ज निकाली काढायचा, त्याच्या त्यांनी शिस्तभंग कारवाई व्हायला पाहिजे या साहेबावर। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।